बाहेर कशाला बस का तुझ्यासाठी भिंत काढून ती गॅलरी आत घेऊ आपण तिकडे ठेवतो तिथे खाली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट मध्ये सांगा काही तांत्रिक कारण असतं दोन दिवस आपण भेटू शकलो नव्हतो एकवीस आणि बावीस जे आहे ओके तो तांत्रिक कारण काय असतं तर ते तांत्रिक कारणच असतं बघा जर तुम्ही बातम्या ऐकल्या असतील आपल्या डी डीवरच्या तर एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसांचे जे काही करंट अफेअर्स आहेत ते आज आपण जरा कव्हर करणार होतो बघा सो तिन्ही दिवस जे आहे तर ते आपण डील करूयात माझा आवाज क्लिअर असला तर मला तसं सा चॅटबॉक्समध्ये सांगा चैतन्याने आपल्याला होकार दिलेला आहे बघा मला हिम ऋषिकेशनी पण दिलं रामलल्ला आता विराजमान झालेला आहे बघा तुम्ही बऱ्याच लोकांनी जे आहे तर ते ऑनलाईन वगैरे बघितलं असेल काही लोक तुमच्यातले अयोध्यामध्ये गेली असतील तो रामलल्ला जे आहे तर ते गाभाऱ्यात आता विराजमान झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आहे तर ती प्राणप्रतिष्ठा आणि ते सगळ्या पूजा ज्या आहेत तर त्या संपन्न केलेल्या आहेत बघा ओके सो एकंदर जे आहे आता याच्यासाठीचा जो मुहूर्त होता बावीस जानेवारी दुपारी बारा वाजून वीस वाजता जे आहे ओके तो पंतप्रधानांच्या असते राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तर तो विधिवत तिथं जे आहे झाला आणि पूजा सुद्धा जी आहे तर ती पार पडलेली आहे बघा आता यांच्याबरोबर त्यावेळेस जे आहे आर एस एस सरसंचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ हे पण तिथे उपस्थित होते आणि बरेच मान्यवर आहेत पेपरला तुम्ही जर बघितलं असेल की अजून कोण कोण आलं होतं कोण कोण आलं होतं अशा बातम्या दिलेल्या आहेत त्यांनी तर ते बाकीचे जाऊ देत ते दे काही तुम्हाला विचारणार नाही रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्य आपण ऑलरेडी बघितलेली आहेत ती सोडून काही वेगळी आहेत बघा जसं आपण आधी हाईट वगैरे वेट अशा गोष्टी बघितल्या होत्या आता जे आहे बघा रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागामध्ये स्वस्तिक ओम चक्र गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आलेली आहे ओके तो हे डिटेलिंग आहे की मूर्तीमध्ये काय काय गोष्टी आहेत तर वरच्या भागात स्वस्तिक ओम चक्र गदा आणि सूर्याची आकृती आहे डाव्या हातामध्ये सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे बघा तो डावा जो हात आहे तर तिथं जे आहे सोन्याचं धनुष्य आणि सोन्याचा बाण आहे याशिवाय जे आहे एक तुम्हाला बाणावाली पण मूर्ती दाखवली होती बघा हातात बाण घेतलेली जी आहे तर ते सोन्याचं आहे ओके आणि दुसरी बाब जी आहे की रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत बघा तिच्यामध्ये मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की यांच्या आकृत्या ज्या आहेत तर त्या कोरण्यात आलेल्या आहेत बघा ओके त्यानंतर जे आहे कमळ हनुमान गरुड या मूर्तीपद जे आहे तर ते पण मूर्तीवरती दाखवण्यात आलेलं आहे ओके okay, वजन दोनशे किलो उंची एकावन्न इंची जे आहे का उंची एक्कावन्न इंची ठेवलेली आहे रामलल्लाच्या मूर्तीची सांगा बरं तो या सगळ्या जे आहेत हे त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत मूर्तीचे सो ते लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की ही मूर्ती जी आहे तर ती सावळ्या रंगामध्ये आहे कृष्णशिळा दगड जो असतो त्याच्यापासून ही बनलेली आहे मग हे कृष्णशिळा नेमकी काय असते तर कृष्णशिळा जे आहे तर हा दगड कर्नाटकातल्या म्हैसूर या ठिकाणी असलेल्या हेग्गाडा देवणकोटे या ठिकाणी सापडतो बघा म्हणजे हा जो आहे आता याच्यामध्ये बघा हे एकदमच क्लिअर झाला आता आधी आपण बघितलं होतं की शिळा ज्या आहेत नेपाळमधून आल्या वगैरे पण ऍक्च्युअल मूर्ती जी बनलेली आहे तर ती ही कर्नाटकातल्या मधल्या हेग्गाडा देव देवनकोटे इथले जे आहे इथल्या गुज्जे गौदनपुरा या ठिकाणी शेत जमिनीमध्ये हा दगड आढळून आला होता आणि या दगडातच प्रभू रामाची मूर्ती जी आहे ती कोरण्यात आलेली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ही कृष्णशिळा जी आहे ती आपल्याला सापडली होती आणि मग जे मूर्तीकार आहेत बघा त्यांनी ती बघितली आणि त्यांनी ते फायनल केलं की हां ही मूर्ती जी आहे तर ती ओके आहे आणि

तरी पण क्लिअर चित्र क्लिअर झालं ऐकलं का मी काय सांगितलं आवाज नव्हता स्मिताचा ता मेसेज आलेला आहे सकाळचं लेक्चर जी लोक करतात ना तर त्यांच्यासाठी जे आहे बघा स्पर्धा परीक्षेसाठी जे आहे ते काय गरजेचे पेशन्स आहेत ते पेशन्स सुद्धा जे आहे तुम्हाला वाढवून मिळतील त्याच्यामुळे जे आहे थँक्स टू डिजिटल इंडिया आता क्लिअर यस चला दोन हजार तेवीस फेब्रुवारी मध्ये हा दगड आपल्याला सापडला होता बघा कर्नाटक मध्ये जे आहे शिळा जी असते ती आयदर निळ्या रंगामध्ये किंवा काळ्या रंगामध्ये असते म्हणजे हा पण एक मुद्दा इथं लक्षात ठेवा की हे ऑलवेज जे आहे तर ते ब्लॅक कलर मध्ये नसेल ब्ल्यू ऑर ब्लॅक असतो बघा ओके शिळा जे आहे म्हणून त्याला शिळा असं म्हटलं जातं आता हा दगड गुळगुळीमध्ये गुळगुळीत असतो आणि ऍसिड आग किंवा धूळ यांचा काही एक परिणाम होत नाही कारण बऱ्याचदा काय असतं पूजा वगैरे जे आहे तर ते जे काही केली जाते मग बेग तिच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ती मूर्ती धुतली जाते तिच्यावर इम्पॅक्ट होतो बघा तर अशा कुठल्याही गोष्टीचा इम्पॅक्ट याच्यावर होत नाही दगड वजनाला जड असतो लोखंडाहून अधिक मजबूत असतो बघा ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला याचा काही परिणाम होत नाही दगड एक हजार पेक्षा अधिक वर्षे जसाच तसा राहतो त्यामुळे हा दगड मृत्यूसाठी मूर्तीसाठी अतिशय जे आहे उत्तम मानला जातो बघा ओव्हरऑल जे आहे की याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये एकदम सिंपल आहे की तुम्हाला खूप जास्त काळासाठी ती मूर्ती टिकली पाहिजे अदरवाइज ती मूर्ती जर मग टिकणार नसेल तर देन इट इज प्रॉब्लेमॅटिक सो त्यामध्ये जे आहे इथं एक हजार वर्षे पण ते टिकत आणि याला दगडाला बोली भाषेत कल्लू असं म्हटलं जातं ओके हा जो दगड आहे कृष्णशिळा जी आहे त्याला कल्लू असं बोली भाषेत म्हणतात म्हणजे कर्नाटक मध्ये तसं म्हटलं जातं तो, तो रेफरन्स एक लक्षात ठेव आता ही रामलल्लाची मूर्ती आहे आणि आता जी आपण आधी बघितली होती बघा तर तिला सजवलेलं याच्यामध्ये प्रॉपर वस्त्र परिधान केलेले आहेत आभूषण आहेत ओके तो फुलं वगैरे लावलेली आहेत सर गाभाऱ्यामध्ये जे आहे पाच वर्षाच्या मुलाची जी आहे म्हणजे उंची एक्कावन्न इंच वगैरे इन जनरल आणि त्याच पद्धतीने मग रामलल्ला हे जे आहे प्रभू होतं बरं जन्माचं ठिकाण आणि मग त्याच्यामुळे ते रेफरन्स राम मंदिराच्या उभारणीमध्ये स्टील आणि लोखंड याचा अजिबात वापर केलेला नाहीये नागर शैलीमध्ये हे मंदिर जे आहे बांधलेलं आता हे कितीतरी वेळा आपण बघतोय नागर शैलीतलं मंदिर आहे चंद्रकांत सोमपुरा जे आहे त्यांनी राम मंदिराची वास्तू नागर शैलीनुसार बनवलेली आहे बघा सो ही व्यक्ती महत्वाची आहे त्यांच्या कुटुंबाने जवळपास पंधरा पिढ्यांहून शंभर पेक्षा अधिक मंदिरांची रचना केली तर मंदिराचे रचनाकार चंद्रकांत सोमपुरा आणि मूर्ती कुणी घडवलेली आहे त्यांचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं अरुण योगी राज्य आहे गुड एक्सलंट चला हे लक्षात ठेवा महत्वाची काही नावं जी आहेत त्याच्यानंतर तीन मजली मंदिराचं क्षेत्रफळ दोन पॉईंट सात एकर आहे सत्तावन्न हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधलेलं आहे राम मंदिरामध्ये लोखंड किंवा स्टील वापरलेलं नाही कारण लोखंडाचं वय फक्त ऐंशी ते नव्वद वर्ष आहे ओके आणि आपल्याला जे आहे हजारो वर्षापर्यंत ते मंदिर जे आहे तर ते टिकणं गरजेचं होतं लोखंड वापरलेलं नाही वर्षानुवर्ष बांधकाम टिकावं याकरता जे आहे हे टाळलेलं आहे मंदिराची उंची एकशे एकसष्ट फूट म्हणजे कुतुब मिनारच्या उंचीच्या सत्तर टक्के इतकी आहे आता कुतुब मिनारची उंची किती आहे ते तुम्ही मला सांगणार आहात कुतुब मिनार बघितलाय का आपण <coughs> बऱ्याचदा करंट मध्ये रेफरन्स आला होता आपल्या टेस्ट मध्ये जे आहे तिच्यात तुम्हाला रेफरन्स आला होता कुतुब मिनारचा मिनारची उंची किती आहे मग बघून घ्या एकदा डायरेक्टली कंपेरिजन असं केलेलं आहे आता याच्यामध्ये ग्रेनाईट वाडूचा खडक आणि संगमरवर आहे उत्तम दर्जाचं ग्रेनाईट वाडूचा खडक संगमनगर जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुना वापरण्यात ना, आलेला नाही त्याला जोडण्याकरता सिमेंट चुना वापरलेला नाही यांनी झाडांचा वापर, वापर करून संपूर्ण रचना तयार करण्यासाठी लॉक की प्रणाली जी आहे ती वापरली गेलेली आहे राम मंदिराचे तीन मजली मंदिर जे आहे ते अडीच हजार वर्षात जे आहे सुरक्षित राहील असं डिझाईन आहे तो भूकंप जरी आला तरी ते सुरक्षित असणार आहे रुरकी जी होती बघा आय आय टी रुरकी त्याचा रेफरन्स आहेच्यामध्ये भूकंपाच्या बाबतीमध्ये जे आहे तर भूकंपरोधी गोष्टी करण्यामध्ये आय आय टी रुरकी जी आहे तर ती पुढं आहे वालुकामय जमिनीवर मंदिर बांधणं आव्हान आव्हानात्मक होतं कारण इथली जी जमीन होती, वालुका होती। ती वालुकामय होती आणि तिच्यामुळे ती अस्थिर होती म्हणजे तिथं स्टेबल बेस देणं जरा कठीण होतं त्याच्यासाठी पण यांनी जे आहे की एक प्रकारे तिथं एक आर्टिफिशियल बेटा सारखं तयार केलेलं आहे जवळपास पंधरा फूट पंधरा मीटर जे आहे खोलीपर्यंत ते खोदून मग तिच्यावर ते बेस तयार करून मग मंदिर उभं केलेलं आहे आणि त्याचा बेस परफेक्ट असणं गरजेचं आहे बघा आता वरून दिसणाऱ्या मंदिराचा भाग राजस्थानातून आयात केलेल्या गुलाबी वाळूच्या बनसी पहारपूर दगडापासून बनलेला आहे बघा जो वरून दिसतो तुम्हाला तो, तो दगड जो आहे तर तो गुलाबी वाळूचा बनसी पहाडपूर जे आहे सी आय नुसार जे आहे तळमजल्यावर एकशे साठ खांब आहेत पहिल्या मजल्यावर एकशे बत्तीस दुसऱ्या मजल्यावर चौऱ्याहत्तर खांब आहेत बघा आणि हे सगळे वाळूच्या दगडांनी बनवलेले आणि बाहेरच्या बाजूनही कोरलेले आहेत वालू आता बघा खांब ज्या वेळेस आपण बघतो ना तर त्यावेळेस तुम्हाला आर्किमेनियन आणि जे आहे मोरियन मोरियनच्या काळामधले जे खांब आहेत ते खूप फेमस आहेत बघा आणि आर्किमेनियन जे आहे सो दोघांचं कंपेरिजन आपण युपीएससीच्या आठच्या टेस्टमध्ये बघितलं होतं ते जर तुम्ही एकदा बघून घ्या ते महत्वाचं आहे बघा ओके त्याच्यानंतर जे आहे मंदिराचा गाभारा राजस्थानच्या पांढऱ्या मकरांना संगमरवरी बनवलेला ओके मंदिराचा जो गाभारा आहे तिथं आपण मूर्ती बघितली बा वा, व्हाईट अँड व्हाईट आहे साईडला तो ते जे आहे व्हाईट कलर मध्ये आहे तो तो रेफरन्स लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बघा द हिंदूनी पण सगळं डिटेलिंग याचं दिलेलं आहे तर टू पॉइंट सेवन एकर लँडवर हे झालेलं आहे सत्तावन्न हजार चारशे स्क्वेअर फूट बिल्ट अप एरिया आता तिथं सत्तावन्न होतं फक्त मराठी इथं बघा एकदम एक्झॅक्ट जे आहे ते आकडेवारी तीन मजल्याचं मंदिर असणार आहे बारा गेट्स आहेत बघा मंदिराला टोटल जे आहे बारा गेट बारा दरवाजे तीनशे साठ फूट लेंथ आहे दोनशे पस्तीस फूट विडत आहे त्याची रुंदी जी आहे लांबी तीनशे साठ उंची एकशे एकसष्ट तीन हजार पाचशे कोटी रुपयाचे डोनेशन जे आहे अयोध्या राम टेम्पल ट्रस्टला मिळालेले आहेत साडेतीन हजार कोटीचं जे आहे डोनेशन तीस पॉईंट त्र्याण्णव कोटी जे आहे ब्युटिफिकेशन वर्क जे आहे रामपाथ हा ना त्याच्यासाठी खर्च केलेला हे द हिंदूनी याची आकडेवारी दिलेली आहे ओके श्रीराम मंदिराच्या नावाने आता बघा अयोध्या प्रसाद ऍमेझॉनवर बऱ्याच लोकांनी ग्राहकांची फसवणूक केलेली आहे आता होतं कसं बघा की संपूर्ण जे आहे देशासाठी जो आहे हा क्षण एक आनंदाचा क्षण होता हा काही लोकांसाठी तो जे आहे की त्यांची जी आस्था आहे बघा आपण भारतीय संविधानाचा जर विचार केला तर आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला जे आहे की तुमचा धर्म जे आहे तर तो स्वीकारणं त्याच्या संबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इतरांपर्यंत घेऊन जाणं किंवा ओव्हरऑल जे आहे स्वतः त्याच्याशी संबंधित जे काही प्रथा परंपरा असतील त्याचं पालन करणं हा तुम्हाला कलम पंचवीसमध्येच जो आहे तर तो रेफरन्स संविधानिकदृष्ट्या जो आहे तो मिळतो मूळ मुद्दा असा आहे की भक्ती जिथं येते बघा तर तिथं जे आहे की लोक त्या भाबडेपणाने जे आहे त्या गोष्टी बऱ्याचदा करायला जातात आणि त्याचा गैरफायदा काही लोकांकडून घेतला जातो राम मंदिराच्या नावावर बऱ्याच लोकांना फसवण्याचे प्रकार घडलेले आहेत घरोघरी जाऊन त्यांच्याकडून डोनेशन्स घेणं आणि मग किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना जे आहे या काळामध्ये फसवलेलं आहे तसंच वरून श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद नावाने जे आहे मिठाई विकली जात होती आणि ॲक्च्युली त्याचा अयोध्येशी काही एक संबंध नव्हता ॲमेझॉनला याच्या संबंधी जे आहे तर ते ओव्हरऑल नोटिसा दिलेल्या आहेत बघा निकिताचं म्हणणं जे आहे की यावर एस येऊ शकतो का तर नक्कीच नाही हां तुम्हाला धर्मासंबंधीचं इन जनरल विचारलं जाऊ शकतं किंवा धर्मावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा फंडामेंटल राईट पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस इकडे प्रश्न जाऊ शकतो पण टिपिकली असं राम मंदिराच्या बाबतीमध्ये ए विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत बघा ओके आता अयोध्येतलं श्रीराम मंदिर जे आहे तिच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा आणि त्या सगळ्या गोष्टींवर ॲमेझॉनवर जे आहे ऑनलाईन प्रसाद आणि मिठाईची विक्री केली गेली याच्या अंतर्गत जे आहे मग कुठल्या याच्यामध्ये यांच्यावर कारवाई करण्यात येते तर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण जे आहे तर त्यांनी जे आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस आता याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे प्रत्येकाने आजच्या आज बघून घ्या ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस काय आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचं वैशिष्ट्य असं आहे की ग्राहक संरक्षण कायदा एकोणीस असं सांगतो तुम्हाला की जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तिच्यावर होणारी जी फसवणूक आहे ती पहिल्यांदा ग्राहक संरक्षणाच्या ह्या कायद्यामध्ये नमूद केली कारण याच्या आधीच्या कायद्यामध्ये तेव्हा ते ऑनलाईन सगळे असे प्लॅटफॉर्म नव्हते पण आता ते असल्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून फसवणूक तुमच्यापैकी कोणाची झाली आहे का आता माझ्या बाबतीमध्ये एक किस्सा घडलावा रिसेंटली जे आहे मी एक वस्तू मागवली होती ओके <coughs> okay. आता ती वस्तू मागवली मला त्याच्या जागी दुसरीच गोष्ट आली मी परत ते चेंजला टाकलं की मी मागवलेली वस्तू ही नाहीये मला मी मागवलेली वस्तू पाहिजे परत आता तिसरी गोष्ट पाठवली त्यांनी की ज्याचा दूरदूरपर्यंत काही संबंध आता आपण किती वेळा हे करत बसणार ना त्याच्याकरता मी पण सोडून दिलो ते पण बेसिक जे आहे की ऑनलाईनच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात आणि ऑनलाईनमध्ये ज्या वेळेस ग्राहकाची फसवणूक होते आता मूळ मुद्दा मी मागवलेली वस्तू जी होती ती तीनशेच्या आसपास काहीतरी किमतीची होती बघा मग आता तीन वेळा ते कोण देत बसेल प्रत्येक वेळेस हे करून मग मी ते सोडून दिलं इथून पुढं मग आपण त्याला पण सोडून देऊ प्लॅटफॉर्मला असं सिंपल गणित आहे मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणास ऑनलाईन मध्ये विक्री खरेदी केलेल्या ग्राहकांसंबंधी ज्या गोष्टी डील करून देतो बघा सो हे प्रत्येका शुभमचं जे म्हणणं आहे की ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तो जुना झाला त्याच्यानंतर पुढचा आलेला आहे शुभम ओके सो ती एक बाब लक्षात ठेवा राज्यसेवेला जे आहे जी वर आला होता बघा आपण रिलीज केलेले एसे होते बघा तुम्हाला जे आहे तुम्ही जर बघितलं राज्यसेवेचा जो लिखाणाचा पेपर आहे मराठी इंग्रजी आपण दहा टेस्ट इथं घेतल्या होत्या म्हणजे दहा मराठी दहा इंग्लिशच्या आहे तुम्ही जर प्रॉपरली टेस्ट दिल्यात ना तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स कुठेही येत नाही एसे वगैरे जे आहे सिन्सिअरली टेस्ट देणं गरजेचं असतं बेसिक आहे एकदम कुठल्याही परीक्षेच्या आधी त्याची टेस्ट सिरीज सिन्सिअरली वर्क करणे ओके नेक्स्ट म्हणजे आहे अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं होतं आता ही गोष्ट अशी होती की अफगाणिस्तानच्या एका प्रांतामध्ये एक प्रवासी विमान कोसळलं आणि ही लोक म्हटली की हे भारताचं विमान आहे भारताने क्लिअर केलं आहे की हे आमचं विमान नाही ते मोरक्कचं विमान निघालं पण आता याच्यामध्ये ज्या प्रांतामध्ये ते पडलं आहे तो जो रिजन आहे तो महत्वाचा आहे मॅपच्या दृष्टीने जे आहे ओके सो ओवरऑल जे आहे बघा आता इथं पदक्षा प्रांत जेकब जिल्हा जो आहे इथं हे विमान कोसळलं आपल्याला ही लोक जे आहे की वेगवेगळे शहर वेगवेगळे प्रांत कुठले काय तर त्याच्याबद्दल मॅपमध्ये प्रश्न विचारतात त्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे हे नंतर क्लिअर झालं की मोरक्कोचं एक विमान होतं ते कोसळलं भारताचं विमान नाही येते ओके हा जो रिजन आहे सगळा हा बदक्षा प्रांत आहे अफगाणिस्तानचा जर विचार केला तर हा सगळा जो रिजन आहे हा काय आहे बदक्षा प्रांत आहे इथं कोसळलेलं आहे ते विमान काही इकडं वरती आता इथं एवढ्या मोठ्या हिच्यामध्ये देशाचे जिल्हे काही तुम्हाला दिसणार नाही जेकब नावाचा जिल्हा त्यांनी सांगितला तो ही एक बाब लक्षात ठेव जसं आता याच्यामध्ये जे आहे ना मजार ए शरीफ नावाचं इथं शहर आहे हे युपीएससीने एकदा विचारलं होतं की मजार ए शरीफ कुठल्या देशामध्ये आहे न्यूजमध्ये असणारे ठिकाणं न्यूजमधल्या सिटीज तुम्हाला माहीत पाहिजे ओके सो तो एक बेसिक हिच्यामध्ये मुद्दा आहे राज्यसेवेची टेस्ट सिरीज पोस्टाने पाठवू शकतो का तर पोस्टाने काय सगळ्या जगाने आपण पाठवू शकतो पण हे विकली पेपर असतो एक एक आणि एक एक पेपर पोस्टारी पाठवणं प्रॅक्टिकली ओके होणार नाही कारण तुम्हाला त्याचे पोस्टाचे चार्जेसच इतके लागतील की ते प्रॅक्टिकल नाही आहे त्याच्याकरता ऑनलाईन आहे ऑनलाईन जॉईन करा तिथं पी डी एफ येते ती पी डी एफ काढून तुम्ही प्रिंट काढू शकता सिम्पल आहे एकदम है ना त्याच्यामुळे जे आहे पोस्टारी पाठवण्याच्या पैशात प्रिंट निघून जाईल तुमची सगळ्या त्याची एक देश एक निवडणूक जे आहे हे खूप खर्चिक असणार आहे असं समितीने सांगितलं आता एक देश एक निवडणूक खर्ची का असणार आहे त्याचे रेफरन्सेस काय आहेत बघा आता बघा एक देश एक निवडणूक जे आहे याच्यामध्ये महत्वाची सूचना अशी आहे की एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर घेतल्या तर दर पंधरा वर्षांनी ईव्हीएम मशीन बदलाव्या लागते ओके सर एकाच वेळेस तुम्ही घेतलं तर दर पंधरा वर्षांनी ईव्हीएम तुम्हाला चेंज करायचं आहे आणि त्याच्यासाठी फक्त दहा हजार कोटींचा खर्च तुम्हाला लागणार आहे असं निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केलेला आहे याचा अर्थ असा होतो की ओव्हरऑल तुम्हाला जे आहे एक देश एक निवडणूक जे आहे तर जी घ्यायची असेल तर दर वर्षा दर पंधरा वर्षाला दहा हजार कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज तुम्हाला करावी लागेल आता निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये ईव्हीएम मशीन जी असते तिचं आयुष्यच पंधरा वर्षाचं आहे म्हणजे एक ईव्हीएम मशीन जे आहे तीन वेळा मतदान घेण्यासाठी वापरली जाते आयोगाच्या अंदाजानुसार जे आहे देशभरात अकरा पॉईंट ऐंशी लाख मतदान केंद्र असतील आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या पद्धतीने जेव्हा वापरल्या जातील तर एव्हरी फिफ्टीन इयर्स जे आहे तुम्हाला दहा हजार कोटी खर्च करावा लागतो हे खूप खर्चिक असणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे आता याच्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीचे कोण आहेत बरं अध्यक्ष आता बघा रामनाथ कोविंद जे आहे आपले माजी राष्ट्रपती ईव्हीएम मशीनचे तीन भाग आहेत बघा बॅलेट युनिट असतं कंट्रोल युनिट असतं आणि व्हीव्ही पॅट यंत्र असतं ओके okay, आता इथं जे आहे बॅलेट युनिटच्या माध्यमातून मतदार बटन दाबून उमेदवाराला मतदान करतात बघा कंट्रोल युनिट मतदान केंद्रावरच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात असतं एकंदर निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार एकत्रित निवडणुका जर घ्यायच्या असल्या तर तुम्हाला शेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार शंभर बॅलेट युनिट तेहतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे कंट्रोल युनिट आणि छत्तीस लाख बेस बासष्ट हजार सहाशे व्ही पॅट यंत्रांची खर्च असणार आहे ओके आणि या तिघींसाठीचा जो खर्च असेल बॅलेट युनिटसाठी सात हजार नऊशे कंट्रोलसाठी नऊ हजार आठशे व्ही व्ही पॅटसाठी सोळा हजार हा ना म्हणजे ते डिवाईड पण करून दिलं की कशाला किती कारण हे बनवतो पण भारत इलेक्ट्रॉनिक्स जे आहे तर ते याच्यामध्ये काम करतात ते बनवतात बघा आणि जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन करायचंच असलं तर संविधानातले पाच कलम जे आहेत ते बदलावे लागतील हे पाच कलम कुठले आहेत अनुच्छेद त्र्याऐंशी पंच्याऐंशी संसदेचा कालावधी आणि राष्ट्रपतींद्वारे लोकसभा बरखास्त करणे असे दोन ओके एम सी क्यू साठी खूप खूप महत्वाचा आहे संविधानातले पाच अनुच्छेद तुम्हाला बदलावे लागतील अनुच्छेद त्र्याऐंशी पंच्याऐंशी संसदेचा कालावधी राष्ट्रपतींद्वारे लोकसभा बरखास्त करणे अनुच्छेद एकशे बहात्तर विधानसभेचा कालावधी एकशे चौऱ्याहत्तर विधानसभा विसर्जित विधान करण्याची प्रक्रिया कारण साधी गोष्ट आहे की तुम्ही वन नेशन वन इलेक्शन करायचं तर सगळं पाच वर्ष सायमल्टेनियसली चाललं पाहिजे मधूनच कुणी जर जे मदुनस जा आहे बरखास्त करून टाकलं तर मग तुम्ही करणार काय त्याच्यानंतर अनुच्छेद तीनशे छप्पन्न राष्ट्रपती शासन म्हणजे मधून सगळं गडबड करेल बाबा तर तसं नाही मग तीनशे छप्पन मध्ये पण तुम्हाला गोष्टी टाकाव्या लागतील की कसं तुम्ही डील करायचं बघा हा ना ईव्हीएम भारतात बनत नाही का मग जपानमध्ये बनतं काय सचिन हा काय करतो सकाळ सकाळ हम्म भारताने दिलेली एअर अँब्युलन्स वापरण्यासाठी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी नकार दिला आता एक घटना घडली आहे बघा मालदीव जरी भारताच्या बाबतीमध्ये जे आहे की या केसमध्ये भारताने दिलेली जी एअर ॲम्ब्युलन्स होती ती मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी वापरायला नकार देऊन टाक ओके आणि उपचाराभेवी एका चौदा वर्षाच्या मुलाचा ब्रेन स्ट्रोकनी मृत्यू झाला आता भारताने यांना जी मदत केलेली आहे तर त्या मदतीचा जर विचार केला तर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत आता एअर अँब्युलन्स कशासाठी आहे तर एखादा जीव वाचवण्यासाठी पण मालदीवचा जो राष्ट्राध्यक्ष आताचा आहे तो चीनच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे त्याला काय तिथून उठता येईना ओके आणि हा माणूस जो आहे तर तो भारत द्वेषी जे आहे पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहे की भारतापती प्रचंड निगेटिव्ह ॲटिट्यूड मग भारताने दिलेली एअर अँब्युलन्स पण वापरायला त्यांनी परवानगी दिली नाही त्याच्यामुळे चौदा वर्षाच्या मुलाचा जो आहे मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग तिथं ती न्यूज मोठ्या प्रमाणावर आहे लक्षदीप मालदीव्स हे सध्या खूप न्यूजमध्ये आहे म्हणून हे आपल्यासाठी एक रेफरन्स इथं महत्वाचा की कुठलाही जो लीडर असतो त्याच्या लीडरचा एक गुण जो आहे की त्यांनी ह्या असल्या हेव्या द्याव्यांच्या गोष्टींमध्ये अडकता कामा नाही बघा एक चांगल्या लीडरचं लक्ष नक्कीच नाही आहे एका दिवशी हा सगळ्यांना मालदीवजमध्ये जे आहे ना पाण्याचा प्रोजेक्ट बंद पडला प्रोजेक होता मधल्या काळात तर प्रोजेक्ट नीर जे आहे आपण पाणी दिलं होतं यांना तो खारट पाणी प्यायला लागेल यांना तो म्हणाल की बा भाजीला पण हेच वापरा मिठाचे पैसे वाचतील तो ओके स्कॉटलाईटचं इयरबुक नेक्स्ट मंथ मध्ये येईल बघा ओके okay. भारत आणि म्यानमार मध्ये सीमा कुंपन जे आहे मागेही आपण बघितलं होतं तो आपल्या होम मिनिस्टरनी आता हे अनाऊन्स करून टाकलेलं आहे की आता म्यानमार आणि भारत यांच्या सीमेवर जे आहे कंपाऊंड असणार आहे प्रॉपरली बांगलादेशच्या बाबतीत जसं आपण डील केलंय तसं आपण म्यानमारच्या बाबतीमध्ये okay. एक प्रॉपर जे आहे कुंपन तिथं जे आहे उभं करणार आहोत ओके आणि एकंदर जे आहे ती मुक्त हालचाली फ्री मुवमेंट जी आहे भारत बांगलादेशच्या बाबतीमध्ये तर ती फ्री मुवमेंट जी आहे तर ती हिच्यामध्ये होणार नाही हे पण ह्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे पहिले कसं होतं ना कुणी आवजाव घर तुम्हाला होतं ते बंद येत आता म्हणजे मणिपूरमधले इशू असतील त्याला बरंच बॅकग्राऊंड जे आहे एवढं लक्षात ठेवा की म्यानमार आणि भारताच्या बॉर्डरवर जे आहे आता कुंपण असणार आहे दोन हजार एकवीसपासून आसाम पोलिसांनी तेरा हजार पाचशे साठ तस्करांना अटक केलेली आहे एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत आठ हजार शंभर गुन्हे जे आहे इथं दाखल करण्यात आलेले आहेत कशाची तस्करी करतात ही लोक अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर तस्करी करतात ड्रग्स जे आहेत ओके आणि कसं होतं की इथून जर तुम्हाला फ्री एंट्री असली तर मग दुसरीकडचे लोक असे येतात बघा असं खायच्याऐवजी मग असं खायचं मग पाकिस्तानचे लोक म्यानमारमधून भारतात शिरू शकतात का शिरू शकतात त्याकरता ते प्रॉब्लेमॅटिक असतं ओके ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता वाघासोबत जटायूचं संवर्धन होणार आहे बघा ओके असं पण जे आहे रामायणामध्ये जटायूचे रेफरन्सेस आहेत बघा ओके तो जटायू पक्षी जो आहे प्रोजेक्ट जटायू आता जटायू प्रोजेक्ट जे आहे ताडोबा अंधारीमध्ये पण डील केले जातील बघा तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जटायू संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला आणि इथं जे आहे पांढऱ्या पाठीचे दहा जटायू जे आहे मध्ये सोडलेले आहेत हा भारतात जटाईच्या जवळपास नऊ प्रजाती आढळतात आणि त्यांचा विचार केला तर लांब चोचीचं चो गिधाड आणि पांढऱ्या पाठीचं गिधाड हे अति धोकाग्रस्त प्रजातीमध्ये क्रिटिकली इनडेंजर सो त्यांच्या टिकवायचं आहे एकोणासशे नव्वद मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती आता ती संख्या जी आहे पन्नास हजारावर आलेली म्हणजे तुम्ही विचार करा चार कोटी कुठं पन्नास हजार कुठं आपण गिधाड संपवलेत बघा गिधाड कशाआडी महत्वाचा असतो आपल्याला तर गिधाड किंवा बलचरचे आहेत तर हे खूप खूप महत्वाचे आहेत नॅचरल क्लिनिंगसाठी जे आहेत जे थे थे। प्राणी मरून पडतात त्यांना त्यांचं जे मांस भक्षण करून जे आहे एन्व्हायरमेंटला क्लीन ठेवतात ते तो विधाड जो आहे निसर्गाचा सफाई कामगार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं मृत झालेले प्राणी गावाच्या वेशीवर टाकल्या गेल्यानंतर ते खाऊन जे आहे निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं काम ते करतात मानवी जीवनाला रोगराईपासून मुक्त ठेवतात निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखलं तुम्ही विचार करा प्राण्यांचा जर मृत्यू झालेला आहे अचानक जे आहे तुम्ही त्या बॉडी तिथंच टाकल्यान ते त्या तशाच सडल्यात तिथं तर मग ते आपल्या साठी पण प्रॉब्लेमॅटिक आहे आता यामध्ये जे आहे डायक्लोफिनॅकचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो हा प्रश्न यूपीएससी ने दोन वेळा विचारला होता तुम्ही जर जिओग्रॉफीचं एन सी आर टी जे आहे बघा आठवीचं एन सी आर टी जे आहे तिच्यामध्ये तुम्हाला एक बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे की मुळे वल्चर्स किडनी फेल्युअरनी कसे मरतात ओके सो इथं जे आहे आठवीच्या एन मध्ये बॉक्स आहे म्हणून तुम्हाला एक गोष्ट इथं एन सीआर मस्त असतात बघा ते वाचल्याच पाहिजे तुम्ही तुमच्याकडे असेल आठवीचा एन सी आर टी तिच्यात एक बॉक्स दिसेल तुम्हाला डायक्लोफिनॅक्कवाला दोन वेळा युपीएससी प्रश्न विचारलेला आहे सेम ओके आता हे डायक्लोफिनॅक कुणाला दिलं जातं पाळीव गुरुणांना दिलं जातं बघा जे पाळीव प्राणी असतात त्यांना डायक्लोफिनॅक्कचे इंजेक्शन दिले जातात ते डायक्लोफिनॅकचे इंजेक्शन जे आता डायक्लोफिनॅक काय डायरेक्टली कन्झ्युम होत नाही बॉडी बॉडीमध्ये राहतं ते मेल्यानंतर गिदाड त्यांना खाणार ते गिदाडाच्या बॉडीत जाईल आणि गिधाळ किडनी फेल्युअरमुळे बघ बघा मुळे त्याची किडनी फेल होते ओके तो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तिच्यामध्ये येतात आता जटाईंची संख्या जी आहे जर कमी झाली तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे जैवविविधतेसाठी आपल्याला म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांनी जे आहे जटाईन संवर्धन केंद्राची निर्मिती केलेली आहे आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं हरियाणा पिंजोरला गट गिधाळ प्रजनन केंद्र दोन हजार एक पासून आहे बघा हे ऑलरेडी रेफरन्सेस आधी मी घेतलेले आहेत बऱ्याचदा हरियाणाचे जे आहे हरियाणामधल्या पिंजोर मध्ये जे आहे ही धाड प्रजनन आणि संशोधन दोन हजार एक पासून सुरू आहे कुणाच्या मतीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा जो लोगो आहे तिच्यामध्ये कुठला प्राणी किंवा कुठला पक्षी आहे कोण सांगेल चैतन्य चैतन्य आणलेलं आहे बघा एकंदर स्पॉटलाइटला दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये त्याला ऑनलाईन मध्ये सांगा बरं कोण सांगेल बरोबर हेच नाही तू चुकीत सांगू शकत बरोबर ऑनलाईन मग टाका बर कोणाला माहित आहे कुठला प्राणी पक्षी जे आहे चैतन्याने उत्तर दिलेलं आहे बघा चैतन्य उत्तर दिलेलं आहे आता मला सांगा हॉर्न बिल कुठं भेटतो बरं इथं गडबड केली आता तू जाऊ दे चला इकडं ओके पांढऱ्या पाठीचे दहा गिदाड इथं सोडलेले आहेत बघा त्यांच्याकडे जे आहे बघितलं जाईल कशा गोष्टी होतात ते बघित बग बघून त्या गोष्टी केल्या जातील बघा ओके सो so, आणि महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार जो आहे आपला म्हणजे जसं भारताचं सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो भारत रत्न येतात ते सेम वे जे आहे आता आपला महाराष्ट्राचं महाराष्ट्र भूषण त्याच्या धरतीवर वन भूषण पुरस्कार पण प्रदान करण्यात okay? so, येणार ओके सो ही एक महत्वाची बाब याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा या नागालँड हे आहे हे जर हे आहे बघा हॉर्नबिल पक्षी जो आहे गुड सो इंडियन पॉलिटी आणि जनरल सायन्स हे दोन मॉडेल सुरू आहेत बघा याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता चालू आणि सीबीबीच्या बॅचेस ज्या आहेत तुम्हाला प्रिलिम्स करता जीएस करता महत्वाच्या आहेत यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता त्याचबरोबर आय एस प्रिलिमची टेस्ट सिरीज आपली सुरू आहे आय एस प्रिलिमच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला जे आहे टोटल पन्नास टेस्ट आहेत ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही दोन्ही पद्धतीने ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकता महाराष्ट्र राजपथित नागरी सेवा संयुक्त परीक्षेला ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे बघा सो त्यासाठी टीम स्पॉटलाईट आपली आभारी आहे ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे टेस्ट सिरीज होते आता अठ्ठावीस जानेवारीला आपण राज्यशास्त्र या विषयासाठी भेटणार आहोत बघा अठ्ठावीस जानेवारी राज्यशास्त्र सकाळी नऊ ते अकरा सिरीज जी आहे ती मस्त आहे तुम्ही यूपीएससी करा एमपीएससी करा कंबाईनची अजून थोड्या कालावधीने येईल बघा कारण जून मध्ये परीक्षा आहे टेस्ट सिरीज मस्त आहे टेस्ट सिरीज शिवाय जे आहे तर ते आपल्याला कळत नाही की आपण कुठं आपण कमी पडतोय काय होतंय महाराष्ट्र राजपत्रित सेवा जी आहे त्याच्यासाठी दोन हजार चोवीस करता बॅच सुरू आहे बघा प्रलंबित ती तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला जे आहे तर सेवा वनसेवा कृषी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जे आहे इन्रोल करता येईल त्याचबरोबर जे आहे कंबाईनसाठीची बॅच आपली सुरू होते एकोणतीस जानेवारी याच्यासाठीचे डेमो सेशन जे आहेत किंवा त्याच्यासाठीचे इंट्रोडक्टरी सेशन सुरू आहेत आज तुम्हाला दोन वाजता जे आहे गुगोलाचं रोहित सरांचं सेशन आहे वर जॉईन करा ओके तो डेली एक सेशन त्याचा आहे आता बघा आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येमध्ये जे आहे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर एक खूप महत्वाची घोषणा केली आणि ती घोषणा होती प्रधानमंत्री सूर्योदय योजना एक कोटी नागरिकांच्या घरावर रूपटॉप सोलर पॅनल लावण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला वीज बिल कमी येईल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर होऊन जाईल तो प्रधानमंत्री सूर्योदय योजना एक कोटी रूपटॉप जे आहे म्हणजे काय छतावर लावायचे सोलर पॅनल यातून विजेची निर्मिती होईल तुमचं वीज बिल कमी येईल आणि भारत जो आहे ऊर्जेच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर सोलरवर भर आहे ओके आणि ह्या गोष्टी सक्सेसफुल डील करण्यासाठी पण आपण काम करणं गरजेचं आहे बघा म्हणजे हे वर्क झालं पाहिजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रता प्रकरणी नोटीस दिलेली आहे की तुम्ही दोन वीक्समध्ये आम्हाला ज्या आहे गोष्टी क्लिअर करून द्या आता याच्यात कसं झालेलं आहे की यांनी कुणालाही अपात्र ठरवलेलं नाही आहे याच्यावर अजूनही चर्चा सुरू आहेत वेगवेगळे तर्क वितर्क वेगवेगळे लॉयर्स जे आहेत ते आपापल्या पद्धतीने गोष्टी सांगतात आता हा जेव्हा खटला ठाकरे गटाच्या वतीने जे आहे सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हटले होते की तुम्ही याला हायकोर्टात चालवू शकता पण यांचे जे वकील आहेत बघा कपिल सिब्बल त्यांनी सांगितलं की नाही हे सर्वोच्च न्यायालयात चालवणं अपेक्षित आहे त्यातल्या त्यात लोकस विधानसभेचे जे स्पीकर आहेत किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे तो एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पायमल्ली आहे आणि त्यामुळे जे आहे हे इथंच डील झालं पाहिजे आता बघूयात हे कसं होतं काय होतं पण स्पीकर एक आहे की तुम्हाला स्पीकरवर प्रश्न विचारले जातील सीबीबी मध्ये जे आहे ते महत्वाचा बघा त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे सानिया मिर्जा आणि शोएब जे आहे ते हे सध्या खूप मध्ये आहेत बघा तो ओके यांनी तिसरं लग्न केलं ना मग लोक म्हटले आम्हाला निमंत्रण दिलंच नाही कसं काय म्हणजे काय कळलंच नाही आम्हाला असं कसं झालं आता याच्यामध्ये जे आहे एक टर्म आपल्याला लक्षात घ्यायची आहे ना आपल्याला यांच्या लग्नाशी काय घेणं देणं नाही बघा सगळ्यात बेसिक जे आहे इथे एक टर्म हवा खुला मुस्लिम धर्मामध्ये जे आहे ही एक टर्म जसं आपण ट्रिपल तलाक बघतो की ट्रिपल तलाक किंवा तिहेरी तलाक जे आहे की तिच्यामध्ये असं होतं की पतीनी पत्नीला घटस्फोट देणं खुला जे असतं तर खुलामध्ये पत्नी एक तर्फी पतीला घटस्फोट देऊ शकते अशी ही कन्सेप्ट आहे बघ खुला जे आहे ओके ही कन्सेप्ट लक्षात ठेवा कारण ह्या लग्न आणि ह्या न्यूज मध्ये खुला जे आहे की म्हणजे सानिया मीर काही बोललीच नाही का, का। सानिया मीरजा पण होती आता ते आमिर खानच्या घरचं पण एक लग्न झालं होतं ते सगळेच आजी माजी सगळे तिथं होते बघा बरोबर त्याच्यामुळे जे आहे की इथं कसं आहे नेमकं आणि आपल्याला दुसऱ्याच्या लाईफ बद्दल जरा जास्त क्युरॉसिटी असते तो ही कन्सेप्ट जरा लक्षात घ्या खुला खुला अंतर्गत मुस्लिम महिलेला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार आहे बघा आता याच्यामध्ये बरेच टेक्निकल मुद्दे असू शकतात आपण फक्त ही कन्सेप्ट जाणून घेतोय की हे काय आहे बरोबर बेसिकली ती एक बाब लक्षात ठेवा आपण याच्यातले एक्सपर्ट नाही आहे याच्यात अजून काही बारकावे असतील ओके फक्त एवढं लक्षात घ्या की खुला ही टर्म काय असते की मुस्लिम महिलेला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार याच्यामध्ये आहे खुलाची इच्छा फक्त पत्नीच ठेवू शकते आणि सानियानी मग जे आहे शोएब कडून खुला घेतला होता की बाबा म्हणजे एक प्रकारे जे आहे घटस्फोट घेणं तिच्या वतीनं जे आहे असं ते आहे असं म्हटलेलं आहे ओके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आहे राम सेतूला भेट दिली होती बघा आता अयोध्ये मध्ये जे आहे बावीस तारखेचा सगळा जो प्रतिष्ठेचा सोहळा होता याच्या आधी आपल्या पंतप्रधानांनी देशामध्ये वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत काही रेफरन्स याच्या आधी आपण बघितले होते सो राम सेतूला भेट दिलेली आहे तर याच्या बाबतीतले काही बेसिक जे आहेत बघा ते म्हणजे तमिळनाडू दौऱ्यावर राम सेतू ज्या ठिकाणी आहे तिथं भेट दिली त्यानंतर धनुष्यकोडी इथलं जे आहे कोदंड दन... कोंद दारा स्वामी <coughs> मंदिर जे आहे तर हिच्यामध्ये कोदंड राम जे आहे हा जो हे आहे बघा कोदंड राम या शब्दाचा अर्थ जो आहे तो होतो धनुष्यधारी राम ओके को या राम याचा अर्थ काय होतो धनुष्यधारी राम जे आहे म्हणजे आता धनुष कोडी हे जे ठिकाण आहे तिथं हे मंदिर आहे आणि धनुष कोडीचा दुसरा रेफरन्स असा आहे की बिभीषण पहिल्यांदा श्रीरामांना इथं भेटले होते आणि त्यांना शरण आले होते आणि आख्यायिका अशी आहे की याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी बिभिषेकांना बिभीषणाचा राज्याभिषेक पण केला होता ओके okay? धनुष कोडी हे ठिकाण जे आहे त्याचे असे संदर्भ आहेत सो लक्षात ठेवा आहे देन प्रभू श्रीराम आणि भारत कॅनडा तणाव जो आहे आता भारत आणि कॅनडाचे जे रिलेशन आहेत ते आपण बघतोय की सगळे तणावाचे आहेत परंतु कॅनडाने जे आहे बावीस जानेवारी समोर ठेवून जे आहे ओक विले आणि ब्रॅम्पटन या शहरांमध्ये बावीस जानेवारी हा विशेष दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे हिंदू समुदायाच्या आस्थेचा मान राखतात तिथले जे मेयर होते रॉब बर्टन आणि ब्रॅम्पटनचे मेयर पॅट्रिक ब्राऊन यांनी जे आहे हा दिवस विशेष पद्धतीने तिथं जे आहे तर ते साजरा केलेला आहे बघा ओके सो so, हे एक महत्वाचं आहे आता बघा आपलं जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे तिच्यामध्ये एका फिमेल रायनोची डेथ झालेली आहे आणि जे शिकारी होते त्यांनी तिचं शिंग कापून नेलेलं आहे ओके सो so, आता सिंपली काय आहे तुम्हाला काय काय प्रश्न विचारला जातात तुम्हाला हा एक प्रश्न बुक बुकमध्ये दिसेल तो म्हणजे काय की गेंड्याचं शिंग कशासाठी वापरलं जातं ओके का शिकारी गेंड्याचं शिंग कापून नेतात दोन गोष्टी याच्यामध्ये असतात बघा गेंड्याच्या शिंगापासून वेगवेगळे नक्षीकाम तयार करून चाकू वगैरे वस्तू तयार केल्या जातात दुसरं असं असतं की गेंड्याचं शिंग जे आहे ते ॲफ्रोजिडॅक म्हणजे जे आहे लैंगिक उत्तेजनेसाठी वापरलं जातं काही मेडिसिन्समध्ये असेही रेफरन्सेस मिळतात ओके तो गेंड्याचं शिंग जे आहे <coughs> तर त्याचे रेफरन्सेस आहेत गेंड्याचं शिंग म्हणजे ऍक्च्युअल काय असतं इट इज अ किरेटिन फायबर म्हणजे त्याचं जर ऍक्च्युअल नेचर बघितलं तर ते किरेटिन फायबर आहे केसांसारखं किरेटिन फायबरचे आहे बघा ओके सो हे लक्षात ठेवा फिमेल रायनोची डेथ झालेली आहे शिंगांसाठी जे आहे आसाम मधला जो समुदाय आहे बघा त्यांनी जे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे बघा ओके आसाम आसाममधल्या कर्बी मधली जी लोक आहेत आता या काठ्यांवर उभे आहेत बघा यांनी असं काठ्यांवर उभं राहून दोन किलोमीटरची लाईन तयार केली बघा सगळे काठ्यांवर उभे होते आणि याच्यामध्ये सातशे एकवीस लोक असे काठ्यांवर उभे होते नंबर लावले बघा एकोणतीस सत्तर हा ना नंबर दिलेले त्यांना हा एक बघा खाली उभा याला पायवर घ्यायला लावले पाहिजे काही काही असतं असे करत नाही नेट नुसतं दाखवतात एखादं टेबल केबल उचलायचं असला की नुसतं हात लावून ते चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायला हे जे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलेलं आहे बघा कर्बे अँगलॉग आता सुदान मध्ये जे आहे युनायटेड नेशनच्या रिपोर्टनुसार इथनिक किलिंग झालेली आहे आणि एक विशिष्ट ट्राईब आहे त्या ट्राईबला जे आहे अटॅक करण्यात आलेला आहे ती ट्राईब कुठली आहे तर एमसीक्यू क्यू साठी ही लक्षात ठेवा ही जी ट्राईब आहे बघा आफ्रिकन मसालीत ट्राईब जी आहे आता ही युनायटेड नेशनचा रिपोर्ट आहे म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे की आफ्रिकन मसालित ट्राईब जी आहे तर ती कुठली ट्राईब आहे तर रॅपिड सपोर्ट फोर्सेस जे आहेत तिथल्या त्यांनी त्याला अटॅक केलेला आहे त्यांना जे आहे मारलेलं आहे असं युनायटेड नेशन म्हणतं सो so, मसालीत ट्राईब अफ्रिकन मसालीद ट्राईब नेपाळने रशियाला रिक्वेस्ट केलेली आहे की के आमचे नेपाळी लोक तुम्ही जे आहे तर ते सैन्यात भरती करू नका आता बघा रशियाने नेपाळी लोकांची भरती करायला के सुरुवात केली आणि कुठं पाठवतात त्यांना युक्रेन आता भारतामध्ये नेपाळी लोक कुठं आहेत मॅक्झिमम भारतामध्ये जे आहे तर ते नेपाळी लोक जे आहेत तर ते कुठे आहेत मॅक्झिमम्म अरे तसं नाही कुठल्या जॉब जॉबमध्ये येते <laughs> म्हणजे सिक्युरिटीशी त्यांचा संबंध इकडे भारतात पण येतो तिकडे जे आहे रशियाने डायरेक्टली त्यांचं रिक्रुटमेंट सुरू करून टाकलं तर नेपाळला रिक्वेस्ट करावी लागली आहे की आमची अशी पॉलिसी नाही की आमच्या नागरिकांनी दुसऱ्या देशाच्या सैन्यात भरती व्हावं आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्यांना भरती केलं त्यांना परत पाठवा आणि परत दुसऱ्यांना घेऊ नका कसला आहे रशिया इकडून भरती सुरू केली त्यांनी जावा युक्रेनमध्ये बरोबर तो एकंदर जे आहे दोनशे नेपाळी जे आहेत ते रशियन आर्मीमध्ये गेले ऑलरेडी तिच्यातले जे आहे बारा लोकांचा जीव पण गेलेला आहे युक्रेनच्या चक्करमध्ये तो असं सगळं ते आहे ओके ठी त्याच्यामुळे जे आहे की असे देश असतील का बरं की ज्यांच्याकडे मग हा ऑप्शन असणार आहे की तुम्ही दुसऱ्या देशाच्या तिच्यात आर्मीमध्ये जाऊ शकता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त कुठं होता साठा अमेरिकेमध्ये होण्याचा आता बघा हे ट्यूबलेस टायरचा जो प्रश्न होता है। ट्यूबलेस टायरच्या प्रश्नामध्ये काय होतं इथं टेम्पर आपलं इथलं कसं आहे क्वा क्लायमेट ट्रॉपिकल काय चैतन्य आठवलं का लगा लगा। याप जरा पडला दोन दिवसाचा इथं गडबड झाली होती आपली ओके आता तुम्ही एक गोष्ट बघितली तर तुम्ही म्हणाल हा आजकाल होत जातं हे पण बऱ्याच ठिकाणी अजूनही ट्युबलेस टायरचे इशू आहे नेक्स्ट वन स्लीम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून मिशन ओके कुठल्या देशाशी संबंधित आहे काय माहित नाही सकाळचे लेक्चर बघत जा हा असा आपला आज विनित पण आलेला आहे फिरत फिरत आला चला एक तो त्याला एकदम दिसले अकॅडमी आर म्हटला की कधीतरी आपण संबंधित होतो चलावर हा जपान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश खालीलपैकी कोणता आहे फ्रान्स भारत चीन जपान ओके okay. बरं याच्या आधीचे चार देश कुठले सांगा बरं पटापट पाचवे आहेत मग चार कुठले कुठले ग्रेट इंडियन वस्टर्ड बद्दल योग्य विधान निवडा स्टेट बर्ड ऑफ गुजरात आहे प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड वॉज लॉन्च पाय राजस्थान गव्हर्नमेंट आयुष्य स्टेटस इंडेंजर्ड आहे लिस्टेड इन शेड्यूल वन ऑफ इंडियन वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू ओनली वन ओनली टू ओनली थ्री ऑल ऑफ द अबो आता तुमच्यासाठी दुसरा एक प्रश्न आहे बघा एक दोन तीन लेक्चर मध्ये हा जो वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी कशाच्या अंतर्गत तयार केला याला फंडामेंटल राईट right, डी पी एस पी ऑर फंडामेंटल ड्युटी वर्गात झालं होतं का आपलं हे हां मग सांगायचं आता पटकन सांगायचं विटॅमिन डी पण घेतोय तुकडून पटकन उत्तर दे कन्फर्म कुठलं डीपीएसपी होतं ते ओके लागले की नाही लेक्चरची लिंक त्याच्याकरता लेक्चर मधून लक्ष ठेवा रिव्हिजन करा हम्म चला ऑनलाइन आता बॅच मधलं कोण कोण आहे ऑनलाइन त्यांनी सांगा पटकन की लेक्चर मध्ये झालं होतं काय इकडे राहुलचं या फार म्हणणं आहे बघा फंडामेंटल राईट हे तीन लोक इथं डीपीएसपी म्हणताय पर्सनल मेंटरशिप जे आहेत तर ते सुरू आहेत यू पी एस सी ॲज वेल एज कंबाईन आणि राज्यसेवा प्रीमियम ॲज वेल एज जे आहे रेग्युलर मेंटरशिप त्याबरोबरच जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा तिच्यावर स्टोअरवरून तुम्हाला डेमो कोर्सचा एक रुपयाचा कोर्स मिळेल यात तुम्हाला वेगवेगळे लेक्चर जे आहेत तर ते तिथं अवेलेबल आहेत यू पी एस सी इंटिग्रेटेड बॅच आणि राज्यसभा इंटिग्रेटेड बॅचेस सुरू आहेत त्याच्याबरोबरच जे आहे कंबाईन दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता फूड सेफ्टी ऑफिसर जे आहे एफ तर ती बॅच आपली ऑनलाईन अवेलेबल आहे त्याचबरोबर जे आहे मराठी साहित्याचे लेक्चर्स तुम्हाला आता ऑनलाईन अवेलेबल आहेत सो तिथून तुम्ही करू शकता यासंबधी कुठले काही इशू असले टीम स्पॉटलाईटी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या समोर नंबर आहेत बघा सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाय सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फायव्ह सेवन सिक्स नाईन स्पॉटलाईट अकडेमीला फेसबुक इंस्टा आणि टेलिग्रामवर फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओजला पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो